सकल राजपूत समाजाच्या वतीनं वीर शिरोमणी महाराणा प्रताप सिंह महासंमेलनाचं आयोजन छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये करण्यात आलं होतं. यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची या संमेलनाला प्रमुख उपस्थिती होती. आज छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये राजपूत समाजाच्या विविध मागण्यांसाठी या संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. या संमेलनाची सुरुवात महाराष्ट्र गीताने करण्यात आली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंचावर असलेल्या महाराणा प्रताप सिंह तसेच छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यानंतर मंचावर उपस्थित मान्यवरांचा सत्कार करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. तसेच पुलवामा येथील घटनेत शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांचा यावेळी सन्मान देखील करण्यात आला. संमेलनाला हजारोंच्या संख्येने राजपूत समाजातील बांधवांची उपस्थिती होती. यावेळी जय राणा जय शिवराय यांच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता.